हाय मित्रांनो, आज आपण कांदा चाळीचा फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपल्या SP मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण कांदा चाळीचा फॉर्म कसा भरायचा त्याच्याशी इन्फॉर्मेशन घेऊया. तर चला मित्रांनो, आपण गुगल क्रोममध्ये आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला MahaDPT फार्मर म्हणून लॉग इन करायचं. मित्रांनो, तुमच्या समोर अशी एक MahaDPT वेबसाईट येईल. ही वेबसाईट आल्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन लॉग इनवरती क्लिक करायचे. ॲप्लिकेशन लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. आता इंटरफेस आल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक हे दोन दिलेले असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आधार क्रमांकाने इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, चला आपण आधार क्रमांक टाकू आणि लॉग इन करू. हे बघा मित्रांनो, तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे OTP वरती क्लिक करायचे. OTP पाठवावरती पुन्हा तुम्हाला इथे क्लिक करायचे. हे मित्रांनो बघा, तुमचा OTP पाठवल्यानंतर तुमच्यासमोर असा एक मेसेज येईल, आणि तुम्हाला इथे तुमचा OTP इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो हे बघा, मी आता OTP टाकतो आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. हे मित्रांनो, तुम्ही OTP तपासावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं हे MahaDPT, हे बघा मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक MahaDPT पोर्टल ओपन झालेले असेल. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो, पिकाचा तपशील सादर करायच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. मित्रांनो ह्या इथे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपण आता ह्याच्यावरती क्लिक करूया. हे बघा मित्रांनो, आपण इथे क्लिक करूया आणि तिथली इन्फॉर्मेशन भरूया. हे मित्रांनो, इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुम्हाला दिसेल तुमच्या समोर तुमचा तालुका, शहर, गट क्रमांक, हंगाम. तुम्हाला इथे हंगाम निवडायचा आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण इथे उन्हाळी हंगाम याला निवडू. उन्हाळी हंगाम आणि पिकाचा प्रकार तुम्हाला इथे निवडायचा आहे. आपण इथे भाजीपाला पिकेला निवडू आणि इथे पीकमध्ये तुम्हाला इथे निवडायचं आहे मित्रांनो. तुम्हाला इथे कांद्याला सिलेक्ट करायचं आहे. हे बघा मित्रांनो, इथे हे क्लिक झाल्याच्या नंतर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इथे पिकाचा समावेश करावा यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, इथे क्लिक करू आपण. हे बघा मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता तुमचा इथे कांदा चाळीसाठी तुमचं इथे पिकाचा तपशील सादर झालेला आहे. हे बघा मित्रांनो, आपण इथे आत्ताच तपशील सेव्ह केलेला आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकतात. हे बघा मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इथे मुख्य पृष्ठावर येऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, इथे आपण क्लिक करूया आणि अर्ज भरूया. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ह्या इथे फलोत्पादन मध्ये क्लिक करून इथे बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे ह्या इथे मित्रांनो. तर चला आपण इथे क्लिक करूया. हे बघा मित्रांनो, तुमचा इथे तुमच्यासमोर हे असं इंटरफेस येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे घटक प्रकारला क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचा तालुका, गाव, शहर आणि तुमचा गट क्रमांक इथे दिसेल, आणि मुख्य घटक आणि घटक प्रकारमध्ये तुम्हाला इथे इतर घटक निवडायचा आहे. बाबमध्ये तुम्हाला इथे कांदा चाळ पॅक हाऊस इथे ह्याला क्लिक करायचं आहे. उपघटक निवडामध्ये तुम्हाला इथे कांदा चाळ निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाब निवडामध्ये त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कांदा चाळीची क्षमता मॅट्रिक टनमध्ये निवडायची आहे. आपण त्याला 25 टनाची आपण निवडूया. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जतन करावर क्लिक करायचं आहे.
चला मित्रांनो आपण इथे जतन करावरती क्लिक करूया. हे बघा मित्रांनो आपलं घटक यशस्वीपणे अर्ज समिष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचा आहे का तर आपल्याला इथे नो करायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो आपण इथे नो केल्याच्या नंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. हे इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. हे बघा आपण इथे अर्ज सादर करावरती क्लिक करूया. मित्रांनो तुम्ही जेवढ्या जेवढ्या तुमच्या बाबी निवडल्या आहेत त्याला इथे पाहावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा इथे दिसेल मित्रांनो तुम्हाला तुमचा तालुका मुख्य घटक बाब कोणती आहे. तुम्हाला कांदा चाळप्या काऊससाठी पाहिजे आणि प्रधान्य क्रमांक तुम्हाला इथे एक निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो तुमच्या समोर हे असं एक ॲप्लिकेशन येऊन जाईल. मित्रांनो तुम्हाला इथे 23.60 पैशाचं तुम्हाला इथे टोटल पेमेंट करायचं आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो हे पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली पूर्ण होऊन जाईल मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण पेमेंट करूया. तर चला मित्रांनो आपण मेक पेमेंटवरती क्लिक करूया. हे बघा मित्रांनो मेक पेमेंटवरती मी इथे क्लिक केलेलं आहे. हे बघा मित्रांनो तुमच्या समोर इथे पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत. वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि इथे IMPS. तर चला मित्रांनो आपण इथे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो तर तुम्हाला ह्या इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे. हे बघा आपण इथे क्लिक करूया. ह्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर इथे प्रोसेस फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. तुमच्यासमोर इथे QR कोड, वॉलेट, UPI, नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्डनं इथे पेमेंटचे ऑप्शन आलेले. आपण इथे QR कोडनं पेमेंट करूया मित्रांनो. हे बघा मित्रांनो आपण इथे QR कोडने पेमेंट करूया. तर बघा मित्रांनो इथे आपल्याला QR कोडचं पेमेंटचं QR कोड आलेला आहे. तर चला मित्रांनो आपण ह्याला पेमेंट करूया मित्रांनो. दिसून जाईल तुमची इथे पेमेंटची रिसिप्ट दिसून जाईल मित्रांनो. हे बघा तुमचं पेमेंट सक्सेसफुली डन झालेलं आहे म्हणून इथे तुम्हाला इथे पेमेंट स्टेटसमध्ये दिसून जाईल मित्रांनो. हे बघा तुमची आणि तुम्ही ह्याची प्रिंट रिसिप्ट पण काढू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो इथे तुमचा ॲप्लिकेशन ID आहे,